खरेदीदाराकडे 2.25 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकित, याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही की लक्ष दिले जात नाही, हा आता चर्चेचा विषय ठरलाय. सविस्तर वृत्त असं की महाबळेश्वर नगर परिषदेचे ठेकेदारांचं महत्वाचं जे उत्पन्न आहे नगर परिषदेचं ते आहे प्रवासी कर व प्रदूषण कर. या ठेकेदाराकडे नगर परिषदेत 2.25 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकित आहे, त्याकडे मात्र सगळ्यांकडेच होत आहे दुर्लक्ष. या ठेकेदाराने अटी व शर्तीचे उल्लंघन करून महाबळेश्वर पालिकेकडून कोणतीही कारवाई न होत असल्याने नागरिकांमध्ये होत आहे आश्चर्य. त्यामुळे नगर सेवकांनी गटातटाचे राजकारण न करता अशा ठेकेदारांना काळ्या लिस्ट मध्ये टाकलं पाहिजे व त्यांची कामं त्वरित बंद केली पाहिजे, असा इशारा शिवसेनेचे नेते बंडू दादा कुंभारदरे यांनी केलाय. वादान दिवशी बोलताना काय म्हणाले बघूया. महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी साहेबा, सन्माननीय महाबळेश्वरच्या आमच्या नगराध्यक्षा आणि महाबळेश्वरचे विरोधी पक्ष नेते, या तिघांनाही माझं या ठिकाणी नम्रतापूर्वक एक विनंती आहे की खळदकर आणि कंपनी या ठेकेदाराकडून महाबळेश्वर नगरपालिकेचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, तर या ठेकेदारावर कोणतीही मेहरनजर न ठेवता त्याच्याकडून येणं असणारी संपूर्ण रक्कम व्याजासह या ठिकाणी वसूल करून घ्यावी अशी ऑक्टोबरमध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मागणी केलेलीच आहे. मात्र आत्ता गटातटाच्या राजकारणामध्ये महाबळेश्वर नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या सर्वांनी एकत्रित येऊन या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकणं आणि त्याच्याकडून येणं असलेली रक्कम ही सव्याज या ठिकाणी वसूल करून घ्यावी, जेणेकरून महाबळेश्वर नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होऊ नये अशी आमची मागणी आहे. आणि या उपरोक्त जर ही गांभीर्यानं हा विषय घेतला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून या ठिकाणी वेळ पडल्यास न्यायालयीन आंदोलन देखील, न्यायालयीन लढाई देखील आम्ही उभारू. मात्र आमचे स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी या बाबतीत निश्चित हा प्रश्न अतिशय गांभीर्यानं घेऊन हा मार्गी लावतील आणि लवकरच ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची आणि ठेकेदाराकडून येणं असलेली संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. महाबळेश्वरवरून आमचे ब्युरो चीफ शरद झावरे यांचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.